तर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत अगदी परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल चिकन बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची। तर चिकन बिर्याणी जी आहे ती आपण एकूण तीन स्टेप मध्ये बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेशन साठी जे पण साहित्य लागणार आहे त्याची तयारी करून घेणार आहोत, चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर चिकन शिजवून घेणार आहोत। दुसऱ्या भागामध्ये आपण जो बासमती तांदूळ आहे जो बिर्याणीसाठी वापरतात त्याला शिजवून घेणार आहोत आणि तिसऱ्या भागामध्ये आपण हे दोन्ही पदार्थ म्हणजे शिजलेलं चिकन आणि शिजवलेला बिर्याणीचा तांदूळ हा एकत्र करून चिकन बिर्याणीला दम देणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, म्हणजे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी जी प्रोसेस आहे तिच्यापासून आता आपण सुरुवात करूया। इथं मी अर्धा किलो कांदे सोलून घेतलेले आहेत। कांदा बिर्याणीसाठी मुद्दाम जास्तच घ्यायचा, कारण कांद्याचे जे तळून काढलेले उभे काप केलेले खापा आहेत त्या आपण बिर्याणीचा लेअरिंग करताना वापरणार आहोत आणि त्याच्यामुळेच बिर्याणीला छान अशी चव सुद्धा येते। तर जवळपास अर्धा किलो कांदे घ्यायचे आहेत आणि हे कांदे जे ते उभे कट करून घेणार आहोत आपण याच्या पाकळ्या। तर ते कसं करायचे परफेक्ट ते मी तुम्हाला दाखवतो। कांदा आपण सोलून घेतला की त्याच्या मध्यभागी असे दोन उभे काप करायचे, जसं की हा केलेला आहे। सर्वच कांद्यांचं मी आधीच करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कांदा जो आपण कटिंग करणार आहोत तो अशा प्रकारे कट न करता ही जी बाजू दिसते कांद्याची या बाजूने आपण कट करणार आहोत। कारण या बाजूने जर तुम्ही पाहाल तर कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण उभ्या काप केल्यानंतर सहज अशा वेगळ्या होतील आणि आपल्याला त्या छान अशा तळून घेता येतील। उभे काप करताना ते पातळच करायचे, जास्त जाड काप नाही ठेवायचे, साधारणतः या मापाचे पाहू शकता तुम्ही। आता अशाच प्रकारे आपण सर्व काप करून घेऊया। तर मी एका कांद्याच्या फोडीचे उभे काप करून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। अशा प्रकारे काप केले म्हणजे ज्या पाकळ्या दिसत आहेत या सहजपणे अशा वेगवेगळ्या होतात, हे बघा। आणि लेअरिंग पण छान येते आपल्या बिर्याणीला, म्हणून कट करताना नेहमी मी सांगितलं त्या पद्धतीने त्या बाजूनेच कांदा तुम्ही उभा कट करा। आणि कांदा कट करून झाला सगळा की त्यांच्या पाकळ्या सगळ्या अशा वेगवेगळ्या काढून घ्यायच्या। थोडासा वेळ जातो त्याच्यामध्ये पण लेअरिंग छान येते आणि टेक्स्चर पण छान येतं बिर्याणीला, हे बघा किती इझिली त्याच्या पाकळ्या निघतात। अशाच प्रकारे आपण सर्व कांदा उभा कट करून घेऊन त्याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या काढून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व कांदा उभा चिरून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्याच्या पाकळ्या पण वेगवेगळ्या काढून घेतलेल्या आहेत। सर्व पाकळ्या अशा व्यवस्थित वेगवेगळ्या करून घ्यायच्या, म्हणजे लेअरिंग छान देते आहे ते बिर्याणीला। तर आता आपण हा उभा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा तळून घेणार आहोत। कांद्याचे उभे काप तळण्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापतंय तोपर्यंत आपण जो बासमती तांदूळ घेतलेला आहे तो पाहूया। हा बासमती तांदूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि साधारणतः बिर्याणी बनवायची प्रोसेस चालू करायच्या आधी एक तासभर मी हा तांदूळ छान असा धुवून भिजत घातला होता। तर आता आपण पाहूया तो तांदूळ कसा छान असा तयार झालेला आहे कुकिंगसाठी। इथं मी तुम्हाला तांदूळ तोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल भिजवल्यावरती किती छान असा तयार होत होतो, हे बघा एकदम इझिली तुटला जातोय। म्हणून तांदूळ चिकन बिर्याणी बनवताना बासमती तांदूळ हा कमीत कमी एक तास आधी तरी भिजायला घालायचा। आपण तेल तापत ठेवलेलं होतं तर ते तेल छान तापलेलं आहे आणि आता या तेलामध्ये आपण उभा काप केलेला सर्व कांदा तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। सुरुवातीचे जे 5 मिनिट आहेत ते हाय फ्लेमवरतीच कांदा आपण तळून घेणार आहोत। कढईमध्ये तेल एवढं ठेवायचं लेवलमध्ये की जेणेकरून हा काप केलेला कांदा त्याच्यामध्ये थोडासा डीप होईल। आता तुम्ही पाहू शकता कांदा वरच्यावर राहत आहे, म्हणजेच कढईमध्ये आपल्याला तेल कमी पडलेलं आहे। तर थोडा अजून तेल ॲड करायचं। तेल मी थोडंसं अजून ॲड करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता कांदा छान असा डीप झालेला आहे तेलामध्ये। आता आपण 5 मिनिट हा कांदा हाय फ्लेमवरती तळून घेऊया। 5 मिनिट झालेले आपण कांदा हाय फ्लेमवरती तळून घेतलेला आहे
5 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून टाकायची आणि लो फ्लेम वरती 10-15 मिनिटांसाठी हा कांदा परत तळून घ्यायचा आहे। याचं कारण असं आहे की सुरुवातीचे 5 मिनिटे जेव्हा आपण गॅसची फ्लेम हाय ठेवतो तेव्हा कांदा त्याच्यामध्ये असणारा मॉइश्चर सोडून द्यायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर तो कुरकुरीत व्हायला सुरुवात होतो। म्हणून आपण नंतरचे 10 मिनिटे गॅसची फ्लेम लो ठेवूनच कांदा तळून घेणार आहोत। आता हा कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राउन कलर यायला सुरुवात नाही होत तोपर्यंत तळून घ्यायचा। मध्ये मध्ये कांदा हलवत राहायचा म्हणजे सर्व बाजूंनी वरून खालून तो व्यवस्थित तळला जाईल। तर साधारणतः 15 मिनिटं झालेली आहेत, मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कांद्याचे जे आपण काप करून घेतले होते उभे त्यांना छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। या स्टेजला गॅस बंद करून टाकायचा नाही तर कांदा जास्तच काळा होईल आणि मग लेअरिंग पण चांगली नाही दिसणार बिर्याणीची। तर आता आपण हा तळलेला कांदा एका ताटामध्ये काढून घेऊया। ताटामध्ये काढायच्या आधी कांद्यातलं जे तेल आहे ते चांगलं असं निथळून घ्यायचं कढईमध्येच। इथं मी एका ताटामध्ये टिश्यू पेपर अथरून घेतलेला आहे। टिश्यू पेपर याच्यासाठी अथरला कारण कांदा जो तळलेला आहे त्याला ते एक्स्ट्राचे तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईन। ताटामध्ये तळलेला कांदा काढून घेतल्यावर त्याला एखाद्या चमच्याने असं पसरून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे टिश्यू पेपरवरती तो व्यवस्थित आथरला जाईल आणि एक्स्ट्राचं तेल सगळं निघून जाईल। जोपर्यंत हा थंड होत आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेशनची प्रोसेस चालू करूयात। इथं मी 1/2 किलो चिकन छान असं धुवून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये। त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकणार आहोत। या बिर्याणी मसाल्याचा मी व्हिडिओ या आधी अपलोड केलेला आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल हा मसाला कसा बनवायचा तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देत आहे, तुम्ही नक्की तो मसाला कसा बनवायचा तो पहा। व्हेज बिर्याणी, अंडा बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी या सर्व प्रकारच्या बिर्याणीसाठी हा एक कॉमन मसाला आपल्याला घरच्या घरी बनवता येतो। तब्बल 14 प्रकारचे खडे मसाले वापरून आपण हा मसाला बनवलेला आहे आणि याचा स्मेल सुद्धा अगदी छान असा येत आहे। तर हा जो बिर्याणी मसाला आपण घरच्या घरी बनवलेला आहे याचा आपण 1 मोठा चमचा भरून मसाला मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत। आता याच्यावरती कांदा तळण्यासाठी आपण जे तेल वापरलेलं होतं त्याच तेलातली 1 पळी भरून तेल मी घेतलेलं आहे ते टाकायचंय आणि जो कांदा आपण तळून घेतला होता तो कांदा पण आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत, म्हणजे छान अशी चव उतरेल चिकनमध्ये। जवळपास 70-1% कांदा आपण मॅरिनेशनमध्येच वापरणार आहोत आणि 30-1% जो राहील तो आपण बिर्याणीच्या लेअरिंगसाठी वापरणार आहोत। याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट पण टाकायची आहे। मार्केटमध्ये जी रेडीमेड आलं लसणाची पेस्ट भेटते ती मी इथं टाकत आहे। तर 2 मोठे चमचे भरून आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे। तुम्ही जर घरच्या घरी आलं लसणाची पेस्ट बनवली तरी चालेल, पण मार्केटची जी पेस्ट असते रेडीमेड ती फाईन असते, तिच्यामध्ये असं आलं लसणाचे काही अंश दिसून येत नाहीत, पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये, म्हणून मी हीच वापरलेली आहे। आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये मी 1/2 किलो दही घेतलेलं आहे, ते 1/2 किलो दही छान असं मी थोडा वेळ फेटून घेतलेलं आहे म्हणजे त्याला स्मूद असं टेक्स्चर येईल आणि चिकन पण आपलं जे मॅरिनेट होऊन नंतर शिजेल ते पण टेक्स्चरला दिसायला चांगलं दिसेल। फेटून याच्यासाठी घ्यायचं कारण दुकानातून आपण जेव्हा दही विकत घेतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमधून काढल्यावरती त्याच्यामध्ये असे गोळे गोळे दिसून येतात, तर ते गोळे गोळे दिसू नये आणि आपलं दही असं स्मूद व्हावं म्हणून मी हे थोडा वेळ फेटून घेतलेलं आहे। तर आपलं दही आता बऱ्यापैकी स्मूद झालेलं आहे ते आपण मॅरिनेशनसाठी वापरूया। 1/2 किलो दही मी 1/2 किलो चिकनसाठी घेतलेलं आहे। आता हे सर्व छान अशापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन आपण कमीत कमी 1/2 तासासाठी मॅरिनेशन होण्यासाठी ठेवणार आहोत, पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 2-3 तासासाठी पण ठेवू शकता। एवढा जास्त वेळ ठेवाल तेवढंच ते चांगलं मॅरिनेट होईल। आता हे चिकन आपण मॅरिनेशनसाठी 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवूयात। तर जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बिर्याणीचा राईस शिजवून घेऊयात। इथं मी एका टोपामध्ये 1/2 किलो राईस पूर्ण बुडेल आणि छान असा शिजेल एवढं पाणी छान असं उकळून घेतलेलं आहे। पाण्याला कसे छान असे उकळे आलेले तुम्ही पाहू शकता, याच लेवलला पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे
म्हणजे राईस आपला 4 ते 5 मिनिटात पटकन असा शिजतो. मी मोठ्या टोपात याच्यासाठी जास्त पाणी घेतलेलं आहे, कारण आपण 1/2 किलो बिर्याणीचा राईस शिजवणार आहोत आणि 1/2 किलो बिर्याणीचा राईस जेव्हा शिजतो तेव्हा तो आकाराने फुलतो, म्हणजे आधीपेक्षा जास्त होतो. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत, 1 चक्रफूल, 7 ते 8 काळे मिरी, 3 तमालपत्र, 5 ते 6 लवंगा, 10-12 हिरव्या वेलच्या. वेलचीमुळे बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो. आणि 1 मोठा चमचा भरून मीठ. मीठ चांगल्या क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे, कारण भाताला नंतर आपल्याला मीठ नाही टाकता येणार, कारण भात जेव्हा शिजतो तेव्हा तो खूप असा नाजूक होऊन जातो आणि जर आपण त्याला तिथं काही करायचा प्रयत्न केला तर त्याचे कण लवकरच तुटू शकतात. याच्यामध्ये आपण 1/2 लिंबू पिळून टाकणार आहोत चांगला, कारण लिंबामुळे काय होतं भात चांगला सुट्टा व्हायला मदत होते आणि लिंबाचे साल सुद्धा त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आता आपण जो भिजत घातलेला तांदूळ होता बासमतीचा तो याच्यामध्ये शिजण्यासाठी घालूयात. तांदूळ शिजायला टाकला, हे थोडा असं स्टर करून घ्यायचंय आणि पाणी आपलं छान असं उकळलेलं असल्यामुळे 5-1 मिनिटांमध्ये आपण तांदूळ बाहेर काढून बघणार आहोत कसा शिजलाय ते. आपल्याला 80-85% तांदूळ शिजवायचा आहे आणि राहिलेला जो 15-20% आहे ते जेव्हा आपण चिकन बिर्याणीला दम देणार आहोत त्यावेळी शिजवायचा आहे. 5 मिनिट झालेले आहेत, बासमती राईस आपला शिजलाय का नाही ते पाहूया. सावकाश झाऱ्यामध्ये राईस उचलून बघायचा, तर पाहू शकता तुम्ही राईसचा आकार आधीपेक्षा कसा मोठा झालेला आहे. इझिली तुटत पण आहे तो. तर आपल्याला या स्टेजला राईस शिजवणं थांबवायचं आहे, तर आता आपण हा राईस एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. परातीमध्ये टाकताना हा असा थोडासा पसरून टाकायचा. परात आपण याच्यासाठी निवडलेली आहे कारण परातीमध्ये राईस पसरून टाकता येईल आणि त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जायला मदत होईल. अशा प्रकारे मी सर्व राईस एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. मोठ्या परातीमध्ये काढलं म्हणजे तुम्ही पाहू शकता राईस असा छान पसरून राहतो आणि याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते निघून जायला मदत होते. तर आता कम्प्लीट 15-20 मिनिटं आपण हा राईस सुकवून घेणार आहोत. मध्ये मध्ये काय करायचं, 5-5 मिनिटाने काट्यावाले चमचे किंवा तुमच्याकडे दुसरे जे पण चमचे अवेलेबल असतील त्यांनी या राईसला थोडं असं पलटी मारायचं. जास्त पण गडबड नाही करायची, कारण राईस जो आपल्याला दिसतोय हा पूर्ण तो तुटण्याची शक्यता असते शिजल्यामुळे. थोडा थोडा वेळाने अशी पलटी मारायची त्याला. चिकन मी फ्रीज मधून बाहेर काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता छान असं मॅरिनेट झालेलं आहे. तर चिकन शिजवण्यासाठी मी इथं एका पसरट तळाची कढई घेतलेली आहे. आपण याच कढईमध्ये पुढे चिकन बिर्याणीला दम सुद्धा देणार आहोत, त्याच्यामुळे कढई निवडताना थोडीशी पसरट तळाचीच निवडावी, म्हणजे भात पण त्याच्यामध्ये पसरून राहतो असा चांगला. गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. आपण तुपामध्ये चिकन शिजवणार आहोत. पाच ते सहा मोठे चमचे मी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. तूप छान गरम झालेलं आहे. आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन याच्यामध्ये टाकूया. व्यवस्थित हे चिकन तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपण चिकन शिजवलं तर त्याला चव पण खूप मस्त येते. हे चिकन शिजवताना याच्यामध्ये पाणी अजिबात ऍड नाही करायचं, कारण चिकनला स्वतःच पाणी सुटत असतं. सुरुवातीची 5 मिनिटं आपण गॅसची फ्लेम हायस्ट ठेवणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत, आता मी गॅसची फ्लेम लो करतो आणि या लो फ्लेमवरतीच आता आपल्याला चिकन 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. एकदा चिकन व्यवस्थित स्टर करायचं म्हणजे खाली लागणार नाही. झाकण ठेवतो मी याच्यावरती. 10 मिनिट झालेले आहेत, चिकन आता आपण शिजलं आहे की नाही ते पाहूया.
चिकनला आपल्याला पूर्ण 100% नाही शिजवायचं, 80-85% शिजवायचं आहे. जसं की आपण राईस 80-85% शिजवला आहे, कारण नंतर बिर्याणीला दम देताना हे परत राहिलेले 15-20% शिजणार असतं. तर आता आपण पाहूया चिकन शिजलंय की नाही ते. पाहू शकता तुम्ही जसं की आपल्याला पाहिजे तसे 80-85% हे चिकन शिजलेलं आहे. आता राहिलेलं आपण बिर्याणीला दम देताना शिजणार आहे. या स्टेजला एकदा चिकनची टेस्ट करून पाहावी. जर चिकनमध्ये मीठ कमी वाटत असेल तर या स्टेजला ऍड करावं, कारण एकदा आपण याच्यावरती राईसचा लेअर दिला तर आपल्याला परत मीठ ऍड करता येणार नाही. तर मला थोडी टेस्ट कमी वाटते म्हणून मी 1/2 चमचाभर मीठ याच्यामध्ये मिक्स करून घेतो. अशा प्रकारे चिकन बिर्याणीच्या 3 स्टेप पैकी 2 स्टेप आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर आपण राईसला छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि चिकन सुद्धा आपलं शिजलेलं आहे. आता आपण तिसऱ्या आणि फायनल स्टेप कडे जाऊया, ती म्हणजे चिकन बिर्याणीला दम देण्याची स्टेप. हे चिकन थोडस थंड होत आहे, तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. जसं आपण चपातीसाठी गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करतो अगदी तसाच आपण तयार करून घेणार आहोत. याचं कारण असं की दम देताना आपल्याला पूर्णपणे ही कढई सील करावी लागते, तर त्याच्यासाठी झाकण ठेवल्यावरती एअर गॅप्स राहू नये म्हणून आपण पिठाचा गोळा लांब करून असं सगळीकडून लावून घेणार आहोत आणि त्याला झाकणाने बंद करणार आहोत. तर चपातीच्या पिठाचा गोळा आपण बनवून घेतलेला आहे आणि बाकीची सर्व पूर्वतयारी पण चिकन बिर्याणीची करून घेतलेली आहे. ती काय काय केलेली आहे ती आता मी तुम्हाला पुढे सांगतोच. आता आपण चिकन बिर्याणीचं लेअरिंग करायला सुरुवात करणार आहे. त्याच्यासाठी काय करायचं, जे चिकन आपण शिजवलं होतं ते व्यवस्थित कढईत असं पसरून घ्यायचं सर्व बाजूला. चिकन व्यवस्थित पसरून घेतलं की त्याच्यावरती थोडासा बारीक कट केलेला पुदिना टाकायचा, बारीक कट केलेली कोथिंबीर, आपण जो घरच्या घरी बिर्याणी मसाला बनवला होता तो परत 1 चमचा टाकणार आहोत, आणि जो बरिष्ठा तयार केलेला होता, बरिष्ठा म्हणजे जो कांदा तळून घेतलेला होता आपण, तो थोडासा टाकायचा आहे, म्हणजे त्याचा एक लेअर द्यायचा आहे. आता याच्यावरती आपण जो राईस शिजवून घेतलेला होता 80-85% त्याची लेअरिंग द्यायची आहे. राईसची लेअरिंग देताना सावकाश द्यायची, कारण राईस हा नाजूक असतो, शिजल्यावरती तो नाजूक होतो. खडे मसाले राईस मधले सगळे आपण तसेच ठेवलेले आहेत. राईस तुम्ही पाहू शकता आपण थोडा वेळ थंड करून घेतल्यामुळे त्यातलं सगळं मॉइश्चर छान असं निघून गेलेलं आहे आणि राईस पूर्णपणे ड्राय झालेला आहे. आता याच्यावरती आपण तुपाचे 4 चमचे टाकणार आहोत. तुपामुळे छान असा फ्लेवर येतो राईसला आणि कलर पण खूप छान येतो. 4 चमचे तूप आपण टाकून घ्यायचं याच्यावरती. मी इथं एका वाटीमध्ये दूध थोडस कोमट करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये केशरच्या काही काड्या टाकलेल्या होत्या. केशरच्या दुधामुळे बिर्याणीला छान अशी चव येते आणि सुगंधही खूप छान येतो, म्हणून आपण केशरवाला दूध त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. एक वाटी भरून मी दूध टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये बरिष्ठा ऍड करूयात. बरिष्ठा म्हणजे जो आपण तळून कांदा घेतला होता त्याचा एक लेअर ऍड करणार आहोत. व्यवस्थित असं सगळीकडे पसरून टाकायचंय, म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसत. आणि सर्वात शेवटी पुदिना कट करून घेतलेला आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी, यांचा लेअर द्यायचा एक. तर अशा प्रकारे आपली बिर्याणीची लेअरिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता आपण बिर्याणीला दम देण्यासाठी काय करायचं ते पाहूया. शिजवलेलं चिकन जोपर्यंत थंड होत होतं तोपर्यंत आपण गव्हाच्या पिठाचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे असा. हा गोळा सेम तसाच तयार करून घ्यायचा जसं की तुम्ही चपाती बनवताना तयार करता. यातनं मी एक गोळा काढलेला आहे आणि त्याची छान अशी लांब अशी वळकुटी करून घ्यायची, म्हणजे कढईच्या पूर्ण गोलाकारामध्ये आपण याला ठेवून कढईला व्यवस्थित सील करू शकतो.
अशा प्रकारची जाडी ठेवायची आहे साधारण पिठाची। आणि आता आपण कढईला सील करायला सुरुवात करूयात। सील करायची प्रोसेस खूप सोपी आहे। जी आपण वळकुटी तयार करून घेतली आहे ती कढईच्या बॉर्डर वरती व्यवस्थित असे दाबत जायची म्हणजे ते चिकटून राहते कढईला। पाहू शकता मी कसं करतोय ते, आणि छान असा दम बसतो आपल्या बिर्याणीला आणि चौथा अप्रतिमच येते। या क्षणी मी गॅस पेटवलेला नाहीये, गॅस बंदच आहे। थोडासा कडा त्याच्या अशा कढईला खाली लावून घ्यायचा म्हणजे आपण झाकण ठेवल्यावर तिथे निघणार नाही। अशा प्रकारे आपण कढईला व्यवस्थित अशी सील करण्याची प्रोसेस करून घेतलेली आहे। आता आपण कढईवरती झाकण ठेवून कढईला सील करून घेऊयात। झाकण व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पिठाला चांगलं चिटकेन। तर कढई आपली छान अशी सील झालेली आहे आणि दम देण्यासाठी तयार आहे। चिकन बिर्याणीला दम देताना कढई डायरेक्ट गॅसवरती नाही ठेवायची कधीच। गॅसवरती आपण इथं काय केलेलं आहे, एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनवरती आपण कढई ठेवणार आहोत। आपण आता या पॅनवरती कढई ठेवूयात। कढईवरती वरून चांगलं वजन राहावं म्हणून मी इथं एक साधा वापरायच्या पाण्याने भरलेला टोप ठेवत आहे म्हणजे कढईवरती चांगलं वरून वजन राहील। साधारण अशा प्रकारे ही काहीशी रचना दिसत आहे। सर्वात खाली मी पॅन ठेवलेला आहे, पॅनच्या वरती मी सील केलेली कढई ठेवलेली आहे आणि कढईच्या वरती प्रेशर राहावं म्हणून मी वापरायच्या पाण्याचा एक टोप भरून त्याच्यावरती ठेवलेला आहे म्हणजे छान असा दम बसेल आपल्या बिर्याणीला। तर आता सुरुवातीचे 5 मिनिटं काय करायचंय, गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे आणि ती 5 मिनिटं झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि परत 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती दम द्यायचा आहे। 5 मिनिट झालेले आहेत, मी गॅसची फ्लेम लो वरती केलेली आहे आणि फ्लेम आता लो ठेवूनच आपण 10 मिनिटांसाठी बिर्याणीला परत दम देणार आहोत। तर 10 मिनिटं झालेली आहेत, आपण कढई पॅनवरून उतरवून घेतलेली आहे आणि कढईवरचा जो पाण्याचा टोप होता तो पण उतरवून घेतलेला आहे। आता कढईला याच स्थितीमध्ये ठेवून 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपण तिचं झाकण ओपन करणार आहोत। 10 मिनिटं झालेली आहेत, कढई छान थंड झालेली आहे। तर आता आपण याचं झाकण ओपन करून पाहूया। इथं मी एक कलथा घेतलेला आहे, कलथ्याच्या साह्याने मी झाकण थोडंसं उचकून घेणार आहे। झाकण आपलं पाहू शकता उघडलेलं आहे, आता मी ते पूर्ण काढून घेतो। आपल्या बिर्याणीला छान असा दम बसलेला आहे जो आपण बरिष्ठाचा म्हणजे कांद्याचा लेअर दिला होता तो एक इथे छान दिसत आहे। आणि आपण जे तूप टाकलेलं होतं दुधामध्ये मिक्स करून केशरचे धागे टाकलेले होते त्यांनी पण अगदी छान असा फ्लेवर आलेला आहे। आता आपण आपली ही सुंदर अशी तयार झालेली चिकन बिर्याणी सर्व्ह करून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आणि आपण प्लेटमध्ये सर्व्ह पण करून घेतलेली आहे। किती छान असा कलर आलेला बिर्याणीला तुम्ही पाहू शकता, अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच झालेली आहे। तर चिकन बिर्याणी जर तुम्हाला घरच्या घरी बनवायची असेल तर ही खूप एक टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस असते। त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ज्या दिवशी तुमची चिकन बिर्याणी करायची ठरेल त्या दिवशी सकाळी लवकरच सुरुवात करत जावा म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत चिकन बिर्याणी व्यवस्थित अशी परफेक्ट तयार होते। तर तुम्ही सुद्धा नक्की एखाद्या सुट्टीच्या दिवशी ही चिकन दम बिर्याणी तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कशी झाली ते आम्हाला सांगा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की हिला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती असंच प्रेम राहू द्या। थँक्यू।